नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्राची सुरुवात करूया पहिल्या ब्रेकिंग बातमीने. देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची बैठक आता संपलेली आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घ्या, मुख्यमंत्र्यांना मागणी करणार असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. तर या बैठकीला अजित पवार गटाचे नेते आणि मंत्रीही उपस्थित होते. ही बैठक आता संपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज मंत्रिमंडळातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आणि विधानसभा विधान परिषदेचे सदस्यांची एकत्रितपणे त्या ठिकाणी झाली. आणि या चर्चेअंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, विधिमंडळ पक्षाने तातडीने विधानसभेचं अधिवेशन, विधिमंडळाचं त्या ठिकाणी बोलवावं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी एकमताने त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही ही मागणी पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी